कल्पतरू सोसायटीमधील विविध समस्या मार्गी लावल्याबद्दल सोसायटीच्या वतीने माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांचा सोसायटीच्या वतीने रविवारी सत्कार करण्यात आला. पनवेल शहरातील कल्पतरू रिव्हर साईट आणि वॉटरफ्रंट सोसायटीमधील रहिवाशांचा पाण्याची तसेच इतर भेडसावणाऱ्या समस्या माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांनी पनवेल महापालिकेकडे पाठपुरावा करून मार्गी लावल्या होत्या. याबद्दल रविवारी सोसायटीच्या बैठकीमध्ये त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांनी आगामी काळातही अशाच प्रकारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कल्पतरू सोसायटीचे चेअरमन प्रशांत ठाकूर, सेक्रेटरी सतीश पिल्ले, सोसायटी 3 आणि 4 चे चेअरमन ब्रह्माजी गुरापती, विनीत मित्तल, वॉटरफ्रंट सोसायटीचे चेअरमन पुरुषोत्तम तळेकर, कमिटी मेंबर भार्गव ठाकूर यांच्यासह सदस्य आणि रहिवासी उपस्थित होते. सर्व लोक एका छताखाली एका सोसायटीमध्ये राहत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा संघर्ष, कुठल्याही प्रकारचा वाद विवाद नसताना एवढी सोसायटी मोठी मेंटेन करता, ह्या मर्मीत मला पहिलं सर्वांना माझ्यातर्फे धन्यवाद. आम्ही तुमच्यातर्फे काय मागणार आहोत ह्याच्यापेक्षा माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांचं असं म्हणणं असतं का आपण लोकांना काय द्यायला पाहिजे. आपण लोकांची जी गरज असेल, त्याची नीड असेल, त्यांची अडचण असेल, ती कशा प्रकारे आपण सोडवू शकतो तेव्हा तुम्हाला लोक लक्षात ठेवतात. मतं मागणं, राजकारण करणं हा पार्ट वेगळा झाला, पण एका फॅमिलीमध्ये राहणं, एका गल्लीमध्ये मारणं, एक रस्ता तो आमचा समजून करणं, हे आम्ही आमचं कर्तव्य केलं. मी समजत नाही आम्ही मोठं काम, पण तुमच्या कमिटीला पण मी धन्यवाद देईन. प्रशांत ठाकूर असतील, भार्गव ठाकूर असतील, आंगारे असतील, पहिल्या समजा तुमचा पनीर असते, त्यांनी खरोखर फॉलोअप केले आणि चांगल्या प्रकारे फॉलोअप केल्या कारणाने आम्हाला फोर्सफुली आम्हाला हे काम करावं लागलं. अशा पद्धतीचं जे काम आम्ही करतो ते सतत भविष्यासाठी तुमच्यासाठी आम्ही नक्कीच करू. कुठल्याही प्रकारची अडचण असेल, कुठल्या प्रकारची नीड असेल, ती सॉल्व्ह करणं, सोडवणं हे माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून, माननीय परेश ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही 100% सोडवण्याचा प्रयत्न करू असं मी तुम्हाला आश्वासन देतो. आज या इथे आपण एक छोटेखानी अतिशय चांगलासा कार्यक्रम ठरलेला आहे. माझ्या दृष्टीने हा कार्यक्रम सरकारच्या पेक्षा जास्त महत्वाचा की आपण एकत्र येणं, आपल्या समस्यांबद्दल चर्चा करणं आणि त्या समस्या ह्या सकारात्मक पद्धतीने म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने त्या पुढे जातील, त्या पूर्ण होऊ शकतील, त्या पूर्ण होताना त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान होणार नाही, ह्या अशा प्रकारच्या चर्चा करण्यासाठी म्हणून एकत्र येणं अत्यंत आवश्यक असतं आणि त्यासाठी आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत असा एक माझा इथे समज आहे. पाण्याचा विषय हा खरोखरच मोठा होता आणि हळूहळू करत तो फार गंभीर होत चाललेला होता. मी या इथे या सोसायटीमध्ये राहायला 2016 या सोसायटीमध्ये राहायला आलो. सोसायटीमध्ये राहायला आल्यानंतर मग इथं मला पाण्याचा विषय हा मला जाणून आलाच की इथे वारंवार सांगतं या इथे पाणी नसतो आणि मग इथं टँकरने पाणी मागवायला लागतं आणि त्याचबरोबरीने इतरसुद्धा विषय बरेचसे होते आणि मला ते दिसून आलं की त्याच्या विरोधामध्ये हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सुटावा यासाठी येथील कमिटी आहे की मनापासून इथं प्रयत्न करते आहे आणि खरोखरच त्यांनी जितक्या ज्या पद्धतीने हा विषय हाताळला खरोखरच कौतुकास्पद असं आपलं आहे की त्यावेळी ही कमिटी कदाचित हे चेअरमन नव्हते, त्यावेळेला दुसरे चेअरमन होते, परंतु त्यांचं या प्रश्नाशी असलेलं त्यांची इच्छाशक्ती आणि ही मंडळी चेअरमन किंवा कमिटीवरती नसताना सुद्धा ह्यांचा हा प्रश्न सुटण्यासाठीची असलेली इच्छाशक्ती, दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक होता आणि पॉझिटिव्हिटी ही मला आढळून आली आणि खरोखरच मला त्याच्यामुळे मला नेहमीच या कमिटीच्या सोबत आणि त्याचबरोबर कल्पतरूच्या इतर सर्वांच्या सोबत मला राहायला हे मला खरोखरच आवडलेलं आहे आणि म्हणूनच कल्पतरूच्या सोबत मग समजा यापुढील काळामध्ये सुद्धा नेहमीच मी उभं राहील एवढं मी इथं नक्कीच आपल्याला इथं सांगतो.